नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, आयटीएस श्रीवर्धन। एम्प्लॉयबिलिटी स्किल या सब्जेक्टमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप स्किल यामध्ये कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप तसेच एंटरप्रेन्युअरल ऑपॉर्च्युनिटीज, द प्रोसेस ऑफ सेटिंग अप ऑफ बिझनेस तसेच क्वालिटीज ऑफ गुड एंटरप्रेन्योरशिप याबद्दल माहिती घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट प्रिपरेशन अँड मार्केटिंग ॲनालिसिस तसेच सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट, डिफरन्स बिटवीन स्मॉल स्केल अँड लार्ज स्केल बिझनेस तसेच इन्स्टिट्यूशनल सपोर्ट, इन्व्हेस्टमेंट प्रोक्युरमेंट याची माहिती समजून घेऊया। सो बॉईज, लेट्स स्टार्ट। मित्रांनो, जशी उद्योगांची मुख्य गुणवैशिष्ट्ये असतात तसेच सक्सेसफुल म्हणजे यशस्वी उद्योजकाची काही विशेष लक्षणे असतात। आपण उद्योजकांच्या मुख्य गुणांचा अभ्यास केला। निव्वळ उद्योजकांचे गुण असले म्हणजे उद्योजक यशस्वी होतोच असे नाही, तर यशस्वी होण्यासाठी उद्योजकात इतर आणि वेगळे गुण असणे आवश्यक आहे। सर्वात पहिले, स्वतंत्र विचार असूनही ते जबाबदार आणि संतुलित असतात। 2, मोठी स्वप्ने तर पाहतोच, पण ती स्वप्ने प्रत्येकात आणण्याकरता योग्य व परिपूर्ण नियोजन करतो। 3, कुठलेही आव्हाने स्वीकारतो, मात्र ते जाणीवपूर्वक व संपूर्ण विचार करूनच। 4, गुणवैशिष्ट्ये, धाडसी असला तरी दूरदृष्टी, चौकस बुद्धी आणि सतत नवनवीन ज्ञान कौशल्ये आत्मसात करून त्याची धाडसीपणाला जोड देतो। 5, गुणवैशिष्ट्ये, सतत नवनव्या कल्पना तर करतोच, मात्र त्याचबरोबर त्या वास्तवात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो आणि संधी उपलब्ध होताच तिचा पुरेपूर फायदा घेतो। 6, उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाबरोबरच मन मिळावू व इतरांना विश्वासात घेऊन काम करणारा असतो। 7, गुणवैशिष्ट्य, प्रचंड आत्मविश्वासाला निश्चित ध्येयाची जोड देतो। आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सतत आणि कठोर परिश्रम करत राहतो। 8, सतत पुढाकार घेत असला तरी त्याचे नेतृत्व उत्तम दर्जाचे असते आणि संघटना कौशल्य हे असतेच। यशस्वी उद्योजकात आणखीन कोणते गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत? तर 9, समंजस आणि स्वयंप्रेरित असतो। 10, सकारात्मक विचारसरणीचा असतो। 11, दुर्दम्य आशावादी असतो, निराशेवर चटकन मात करू शकतो। 12, गुण, इतरांशी जुळून घेण्याची क्षमता उत्तम असते। 13, नम्रता आणि इतरांचे म्हणणे, सूचना, विचार ऐकून घेण्याची प्रवृत्ती असते। 14, गुणवैशिष्ट्य, आपले विचार इतरांमार्फत योग्य आणि परिणामकारक पद्धतीने समजून देण्याची चांगली क्षमता असते। कुठलीही समस्या निराशाजनक परिस्थितीत न डगमगता मार्ग काढतो, तसेच त्वरित व योग्य वेळेत घेतो। घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतो, तसेच अपयशाला जबाबदार स्वतःच्या चुका असतात असे मानतो, इतरांना दोष देत बसत नाही। यशस्वी उद्योजक हा नेहमी तडजोड न करता दर्जा आणि गुणवत्तेबाबत सतत आग्रही राहतो। यशस्वी उद्योजक हा इतरांचे विचार, कृती यांचा आदर करून इतरांना कर्तव्याप्रती प्रेरित करतो। यशस्वी उद्योजक हा तो दिलेली वेळ दिलेल्या शब्दांबाबत कायम वचनबद्ध असतो, तसेच सततच्या परिश्रमाने थकला तरी कंटाळा मात्र नाही, ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत
प्रयत्नांचे सातत्य अर्धवट सोडत नाही। ही होती यशस्वी उद्योजकाची काही गुणवैशिष्ट्ये। मित्रांनो, काही व्यक्तींना आयुष्यामध्ये नोकरी किंवा चाकरी करणं हे प्रिय असते, तर काही लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक व्हावे असे वाटत असते। तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक व्हावं वाटणं यामागची नक्की ठोस कारणं काय आहेत, कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे उद्योजक व्हावं वाटतं, ते आपण समजून घेऊया। उद्योजक व्हावेसे वाटण्याचे कारण म्हणजे काही जण मुळातच स्वतंत्र मनोवृत्तीचे असतात, तसेच उद्योजक व्हावेसे वाटण्यामध्ये वर्षानुवर्षे नोकरीतील साचेबद्ध आणि तेच ते काम करण्याचा कंटाळा असतो। उद्योजक व्हावेसे वाटण्यामुळे जीवन जगताना प्रत्येक बाबतीत स्वतःचे वेगळे असामान्य विचार असतात। उद्योजक व्हावेसे वाटण्यासाठी कुणाच्याही आधिपत्याखालील काम करणे जमत नाही, गुलामी आवडत नाही। तसेच उद्योजक वाटण्याचे कारण म्हणजे जीवनात भविष्याविषयी खूप मोठी स्वप्ने असतात, ती पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसे कमवणे आवश्यक असते। अशी संधी नोकरीच्या तुलनेत व्यवसायात उपलब्ध होत नाही। ती व्यवसायातच उपलब्ध होते। उद्योजक व्हावेसे वाटण्याचे पुढील कारण एक आहे की स्वतःचे विचार, अभिनव कल्पना प्रत्यक्ष साकार करावण्यासाठी असतात। तसेच उद्योजक व्हावेसे वाटण्याचे कारण म्हणजे इतरांचे नेतृत्व करण्याची वृत्ती सतत उद्योजक होण्यास प्रवृत्त करत असते। तसेच उद्योजक व्हावेसे वाटण्याचे कारण म्हणजे स्वतःची प्रतिभा किंवा कौशल्य जगापुढे आणण्याची तीव्र इच्छा असते। स्वतःच्या प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असते। ही काही ठराविक कारणं आहेत ज्यामुळे व्यक्तीला उद्योजक व्हावेसे वाटत असते। नाऊ वी विल सी व्हॉट आर द मेजर कॉन्ट्रीब्युशन्स एंटरप्रिन्युअर मेक, म्हणजे उद्योजकांचे महत्त्वाचे योगदान काय असते। मित्रांनो, उद्योजकाचे महत्त्वाचे योगदान हे आपल्याला समाजात उत्साह, चलनवलन निर्माण करणारे तर असतेच, एक शक्ती असते उद्योजक म्हणजे। त्याचबरोबर नवीन रोजगार निर्माण करतात, नाविन्यपूर्ण उत्पादने शोधून काढतात, देशातील प्रमुख संसाधनांना कार्यरत करतात, पर्यायी कच्चा मालाचे स्रोत शोधून काढतात, नवीन तंत्रज्ञान शोधून काढतात। मित्रांनो, आयटीआय केल्यानंतर आपल्याला उद्योजक किंवा स्वतःचा उद्योग सुरू करू शकतो, त्यासाठी आपल्याला आपल्या ज्ञानाचा वापर होऊ शकतो। पण उद्योजकाचे उद्योग सुरू करताना काही व्यक्तींचे उद्योग हे अपयशी होऊ शकतात। सुरुवातीच्या काळात अनेक मोठे उद्योजक हे अपयशी झालेले आहेत, परंतु ते अपयशाने खचून न जाता परत त्यांनी अपयशाची कारणे शोधून काढली आणि तो उद्योग परत उंच शिखरावरती नेऊन ठेवला होता। आपल्या सर्वांना माहितीच असेल, कोकोला कंपनी ही सुरुवातीला खूप त्याचा कमी व्यवसाय होत होता, परंतु आज थंड पेयाच्या किंवा शीतपेयाच्या बाबतीत कोकोलाची विक्री ही जगभर होते। असे अनेक व्यवसाय आहेत। सो बॉयज, नाऊ वी विल सी व्हॉट आर द पॉसिबल मेन रिझन्स ऑर कॉजेस फॉर द फेल्युअर्स ऑफ अन एंटरप्रिन्युअर। दॅट मीन्स
उद्योजक अपयशी ठरण्यामागची कोणती कारणे असतात किंवा कशामुळे उद्योजक हा अपयशी ठरतो, तर त्याला आपण समजून घेऊया। त्याला अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी अपयश मिळण्यामागचं पहिलं कारण म्हणजे व्यवसायाची अयोग्य निवड करणे, व्यवसायाचे अयोग्य नियोजन असणे, पुरेसे ज्ञान प्रशिक्षण न घेता केवळ उत्साहाच्या भरात व्यवसाय सुरू करणे, अपयशी होण्यामागे कामे वाटून न देता उद्योजकाने सर्व काही स्वतःचा करण्याचा अट्टहास करणे, तसेच अपयशी होण्यामागे अंगीकारलेल्या कामाचा अनुभव नसणे व लवकरात लवकर तत्सम संबंधी ज्ञान व कौशल्य आत्मसात न करणे यामुळे सुद्धा व्यवसाय अयशस्वी ठरू शकत असेल। तसेच कर्मचाऱ्यांची अयोग्य निवड करणे, उद्योगधंद्यांची जागा ठरविताना चूक होणे, हे सुद्धा उद्योजक अयशस्वी ठरण्यामागचं कारण असू शकतो। इतर सोयी म्हणजे जसे की लाईट पाणी अचानक नष्ट झाल्यास, वस्तूंच्या उत्पादनासाठी कालबाह्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनाची किंमत योग्य ठरविता न आल्यामुळे सुद्धा पुरेसे विक्रय न होणे, हे सुद्धा उद्योजक अयशस्वी ठरण्यामागचं कारण होऊ शकतं। तसेच उत्पादनाच्या दर्जाशी तडजोड करणे, गिराहिकाच्या मागणीप्रमाणे माल बनविता न आल्याने उत्पादकामध्ये तीव्र स्पर्धा असते, तसेच इतरांच्या उत्पादनाशी स्पर्धा करण्याची क्षमता न मिळवल्यामुळे सुद्धा उद्योजक अयशस्वी होऊ शकतो। तसेच जागा, कच्चा माल, मशिनरी, मनुष्यबळ यातच खूप भांडवल अडकल्यामुळे खेळत्या भांडवलाअभावी उद्योजकास अपयश येते। भांडवलाचे अयोग्य व्यवस्थापन असल्यामुळे सुद्धा उद्योग हा अयशस्वी होऊ शकतो। उद्योजक खूप मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाल्यास त्याच्या ओझ्याखाली दबून जातो व उद्योगात अपयशी ठरतो। भांडवल व कच्चा माल उद्योजकासाठी प्राणवायू समान असतो। या दोन्ही घटकांचा स्रोत अचानक आटल्यामुळे सुद्धा उद्योग कोलमडतो। बाजार सर्वेक्षण अजिबात न केल्यामुळे किंवा चुकीचे केल्यामुळे सुद्धा उद्योजक अयशस्वी होऊ शकतो। पुरेशी जाहिरात प्रसिद्धी न झाल्यामुळे संभाव्य ग्राहकांपर्यंत मालाची माहिती पोहोचू शकत नाही, ज्यामुळे उत्पादित मालाला पुरेशी बाजारपेठ मिळत नाही व उद्योजक अपयशी ठरतो। उद्योजकाची चिकाटी कमी पडून धरसोड वृत्ती राहिल्यास उद्योग पूर्ण क्षमतेने केला जात नाही, ज्यामुळे उत्पादित मालाला पुरेशी बाजारपेठ मिळत नाही व उद्योजक अपयशी ठरतो। उद्योजकाची चिकाटी कमी पडून धरसोड वृत्ती राहिल्यास उद्योग पूर्ण क्षमतेने केला जात नाही व अशा प्रकारे उद्योगात अपयश येते। सर्व गोष्टी व्यवस्थित असूनही केवळ व्यवस्थापनातील भोंगळपणा उद्योगाच्या मुळावर येऊन तो अपयशी ठरतो। ही होती उद्योजक अपयशी ठरण्यामागची वेगवेगळी कारणे। मित्रांनो, उद्योजक होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिद्द असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे नवीन उद्योग उभारताना उद्योजकाने महत्त्वाचे कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत ते आता आपण पाहूया। म्हणजेच वॉट आर द मेन पॉईंट शुड बी एंटरप्रिन्युअर कन्सिडर व्हाईल सेटिंग अप अ न्यू इंडस्ट्री। नवीन उद्योग उभारताना आपल्याला त्याची कल्पना येत नसते, तरीसुद्धा आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत ते पाहूया। स्वतःची आवड, उद्योग उभारणीसाठीची आवड व क्षमता तपासणे। आपण करू इच्छिलेल्या व्यवसायाची समाजाला आवश्यकता आहे का, त्या व्यवसायात
खरेच फायदा आहे का, या संबंधी नीट अभ्यास करावा. उत्पादित वस्तूला बाजारात किती मागणी असणार आहे या संबंधी अचूक बाजार सर्वेक्षण म्हणजे मार्केट सर्वे केले आहे का. व्यवसाय आणि उत्पादनाचे आर्थिक गणित कशा प्रकारे जमणार त्याचे अचूक नियोजन अगोदर केले पाहिजे. ठरवलेल्या उत्पादनाच्या प्रक्रिया, तंत्रज्ञान इत्यादी संबंधी पुरेसे ज्ञान मिळवावे. उत्पादन प्रक्रिया, विपणन म्हणजे मार्केटिंग, साधन सामुग्री खरेदी, कच्चा माल खरेदी इत्यादी संबंधी, तसेच कर्जासंबंधी शासन, वित्तीय संस्था यांकडून काही मदत मिळू शकते का, याचा संपूर्ण अभ्यास करावा. तसेच आपण ज्या मालाचे उत्पादन करू इच्छितो त्या मालासाठी आता बाजारपेठेत कोणकोणते पर्याय आहेत, त्यांचा दर्जा कसा आहे आणि इतर स्पर्धक उद्योग कोणत्या प्रकारचा सेवा उपलब्ध करून देत आहेत, यासंबंधी संपूर्ण अभ्यास करावा. उद्योगासाठीची जागा निश्चित करताना पुढील सर्व घटक अगदी जवळपास आणि कमी खर्चात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत का याची खात्री करायला हवी. जसे की कच्चा माल, कुशल कर्मचारी, दळणवळणाची भरपूर साधने, पक्क्या मालासाठी खात्रीशीर बाजारपेठ, वीज पाणी आणि इंधन यांचे स्रोत, व्यवसायासाठी योग्य हवामान, भांडवल आणि इतर सेवांची उपलब्धता. तसेच उद्योगासाठी शक्यतो प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा, त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. उद्योग उभारणीसाठी आपण तन मन धनाचे संपूर्ण वेळ देऊन चिकाटीने प्रयत्न करणार आहोत का, यासंबंधी स्वतःच्या मनाचा व्यवस्थित कौल घ्यावा. हे सर्व मुद्दे नवीन उद्योग सुरू करताना किंवा उभारताना लक्षात घेतले पाहिजेत. बॉईज, नाऊ वी विल गो टुवर्ड द नेक्स्ट पार्ट ऑफ द एंटरप्रिनरशिप स्किल. व्हाईल वी आर टेकिंग द डिसिजन अबाउट एंटरप्रिनियर, वी हॅव टू गो टुवर्ड द SWOT analysis. What is SWOT SWOT? Let us see. आपल्याला SWOT पद्धती याबद्दल माहिती समजून घेऊया. SWOT पृथक्करण म्हणजे काय आणि त्याचे उपयोग कोणते आहेत. तर मित्रांनो, कुठलाही प्रकल्प, नवा व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा चिकित्सकपणे संपूर्ण अभ्यास केला जातो. निरनिराळ्या घटकांचे पृथक्करण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने चार घटक येतात. बलस्थाने स्ट्रेंथ, दुर्बलता विकनेस, संभाव्य धोके थ्रेट, संधी ऑपॉर्च्युनिटीज, यालाच SWOT स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी थ्रेट SWOT ॲनालिसिस म्हणजेच SWOT पृथक्करण करणे असे म्हणतात. SWOT ॲनालिसिस वापरून एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाचे, समस्येचे यश अपयश कागदावर मांडता येते. आपला उद्देश सफल होईल की आपण अपयशी ठरू हे समस्या येण्यापूर्वीच ठरविता येत असल्याने SWOT म्हणजे SWOT महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. SWOT ॲनालिसिसमध्ये आपण स्ट्रेंथ म्हणजे बलस्थाने समजून घेऊया. यामध्ये व्यवसायातील असे घटक येतात की जे उद्देश प्राप्तीसाठी उपयुक्त असतात. तुमच्या कंपनीजवळ असलेल्या फायदेशीर बाबी, तुमच्याकडील कोणत्या गोष्टींना ग्राहक तुमची बलस्थाने मानतात, तुमच्या कंपनीजवळ अगदी स्वस्तात कोणकोणत्या संसाधने उपलब्ध आहेत, तुमच्याजवळ इतरांपेक्षा
उत्तम काम करण्याच्या कोणत्या क्षमता आहेत, तुमच्या दृष्टीने सकारात्मक कोणकोणते घटक आहेत, ही झाली तुमची बलस्थाने. तर विकनेसेस म्हणजे दुर्बलता. यात व्यवसायातील असे घटक येतात की जे उद्देश प्राप्तीसाठी हानिकारक असतात. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी संपूर्ण टाळायला हवेत, तुमच्याकडील कोणत्या गोष्टींना ग्राहक तुमची दुर्बलता समजतात, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनाची विक्री घसरत चाललेली आहे, कोणकोणत्या ठिकाणी सुधारणा करणे आवश्यक आहे, हे आहेत तुमची विकनेसेस म्हणजे दुर्बलता. तर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. शॉर्टमध्ये ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज, संधी. व्यवसायाच्या बाहेरील असे घटक की जे उद्देश प्राप्तीसाठी उपयुक्त असतात. तुमच्याजवळ अशा कोणत्या गोष्टी येणार आहेत की ज्या तुमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांजवळ नाहीत, ही झाली तुमच्या संधी. तुम्हाला कोणत्या उत्तम संधी तुमच्यापर्यंत येत असल्याची चाहूल लागली आहे. बाजारातील असे कोणते आशावादी प्रवाह तुम्ही जाणून घेतले आहेत की ज्यात तुम्ही मोठ्या यश दडल्याची जाणीव होते, ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर स्वॉट ॲनालिसिसमध्ये टी फॉर थ्रेट म्हणजे संभाव्य धोके, THREAT थ्रेट. व्यवसायाच्या बाहेरील असे घटक की जे उद्देश प्राप्तीसाठी हानिकारक असतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या वाटचालीतील सर्वात मोठे कोणते अडथळे वाटतात, तुमच्याजवळ कालबाह्य तंत्रज्ञान आहे का, हे तुमचे संभाव्य धोके आहेत. तुम्ही कर्जाने दबले आहेत का, तुम्हाला आर्थिक चणचण भासत आहे का, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेल्या आघाडीबद्दल तुम्ही धास्ती घेतली आहे का, कुठल्याही कमजोरीमुळे तुमचा संपूर्ण व्यवसायच धोक्यात येत आहे का, ही होती तुमची संभाव्य धोके, थ्रेट्स. अशा प्रकारे कुठलाही उद्देश समस्यांचे पृथक्करण केल्यानंतर योग्य निर्णय घेणे आपल्याला सोपे जाते, त्यामुळे यशप्राप्तीची शक्यता वाढते. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वॉट ॲनालिसिस करणं आवश्यकच आहे. या सर्व घटकांच्या पृथक्करणानंतर निर्णय घेणारे व्यक्ती ठरवते की एकतर नंबर एक उद्दिष्ट प्राप्ती होऊ शकते की नाही, आणि नंबर दोन उद्दिष्ट प्राप्ती होऊ शकत नाही. जर उद्दिष्ट प्राप्ती होण्याची शक्यता वाटत असेल तर त्यानुसार धोरणे ठरवली जातात. त्या प्रक्रियेमधील चार प्रश्नांची सतत उत्तरे मिळवली जातात. म्हणजे की सर्वात पहिला प्रश्न, आपल्या बलस्थानांचा म्हणजे स्ट्रेंथ जास्तीत जास्त उपयोग यूज कसा करता येईल. दुसरं, आपल्या कमजोरींचा म्हणजे विकनेस कसे थांबवता येतील, स्टॉप होईल. नंबर तीन, आलेल्या प्रत्येक संधीचा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त फायदा बेनिफिट्स कसा घेता येईल. तर चौथा प्रश्न, प्रत्येक संभाव्य धोक्यापासून थ्रेटपासून यशस्वी बचाव म्हणजे डिफेंड कसा होईल. तुम्ही स्वॉट ॲनालिसिसचा वापर करून तुमच्या व्यक्तिमत्वाचाही तपासणी टेस्ट करू शकता. त्यातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊन तुमची वाटचाल यशस्वीतेकडे होऊ शकते. तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये दररोजच्या जीवनात स्वॉट ॲनालिसिस करणे आवश्यकच आहे. मित्रांनो, या स्वॉट ॲनालिसिसचा कुठे आपण वापर करू शकतो किंवा कुठे उपयोग होतो हे समजून घेऊया. वी आर लिस्टिंग द डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग नवीन व्यावसायिक कल्पना यशस्वी ठरेल का, तसेच व्यक्तिगत आर्थिक नियोजन करताना स्वॉट ॲनालिसिस करायला हवेच, तसेच बाजारपेठेतील एखाद्या कंपनीचे महत्त्व आणि उपयुक्तता ठरविताना, एखादी कंपनी उद्योग खरेदी करताना, एखादे नवीन उत्पादन सुरू करण्यापूर्वी, पुरवठादार बदलण्यापूर्वी, निरनिराळ्या स्वरूपाचे व्यक्तिगत निर्णय ठरविताना स्वॉट ॲनालिसिस करणं आवश्यक आहे.
एखादी मोठी आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूक करताना आपले स्वतःचे व्यक्तिमत्व उजळण्यासाठी स्वॉट ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. तसेच नवीन बाजारपेठेत नव्या उत्पादनासह प्रवेश करताना या वेगवेगळ्या कारणासाठी SWOT स्वॉट ॲनालिसिस करणे हे उपयोगात येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण SSI स्मॉल स्केल इंडस्ट्रीज लघुउद्योजकांच्या विक्री क्षेत्रातील प्रमुख समस्या तसेच इन्स्टिट्यूशनल असिस्टन्स म्हणजे संस्थात्मक सहाय्यता याबद्दल माहिती घेऊया. धन्यवाद.